लोकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देऊ शकू किंवा मोठ्या प्रमाणावर आपण मॅन पॉवरला घरून काम करायसाठी सांगू शकू आणि तशा सूचना आम्ही त्यांना निर्गमित करणार आहे. काल माझ्याकडं ओला आणि उबर सारख्या कंपन्यांनी काल एक आम्हाला संदर्भ केला होता, प्रामुख्याने ओलाने, की त्यांचं चुकीने नाव आपण जे पहिल्या दिवशी त्या व्यक्तीने आम्हाला ओला सांगितल्यामुळं आम्ही ओला सांगितलं त्याबाबतीत आम्ही स्पष्ट खुलासा करू इच्छितो की हा ड्रायव्हर ओलाचा नव्हता, हा एक खाजगी टॅक्सी ड्रायव्हर होता. केवळ त्या रुग्णाने किंवा त्या प्रथम व्यक्तीने आम्हाला ओला असं सांगितल्यामुळं आम्ही ओलाचा त्याच्यात उल्लेख केला होता. सो ही इज अ प्रायव्हेट ड्रायव्हर, ही इज नॉट ए ओलाच्या ह्याच्यात एनरोल नाही किंवा ही इज नॉट अन एम्प्लॉय विथ ओला, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. बाकी या दोन्ही कंपन्यांच्या ड्रायव्हर्सनी आम्हाला बरेच त्यांचे प्रश्न होते की आम्ही वेगवेगळ्या लोकांना एअरपोर्टवरनं घेतो आणि येऊन ट्रॅव्हल करतो तर आम्ही काय प्रिकॉशन्स घ्याव्या. त्याबाबतीत मी RTOंना वेगळ्या स्पष्ट सूचना निर्गमित केल्या आहेत की त्यांनी फॉरेन ट्रॅव्हलरला घेऊन आल्यानंतर त्यांची टॅक्सी कशी त्यांनी निर्जंतुकीकरण तिचं करावं, 1% सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशननी ते कशा प्रकारे करावं याचं वेगळं प्रशिक्षण त्यांना RTO आणि आमची तांत्रिक टीम देईल आणि त्यामार्फत ते जरी जे काही निर्णय घ्यायचे त्याचे पूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि त्याची स्पष्टता आज एकदा पुन्हा करण्यात आली. जे काही आवश्यक आहे त्याबाबतीत निर्णय जिल्हाधिकारी घेतील, त्या त्या जिल्ह्यातले जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत अधिकार देण्यात आलेले. पुणे महापालिकेमार्फत 125 टीम आणि पिंपरी चिंचवडच्या साधारण 50 टीम अशा 175 टीम मार्फत घरांवर आम्ही सर्वेलन्स किंवा घरांची पाणी ज्या कंटेनमेंट झोनमधल्या की नवीन काही तिथे आढळतात का किंवा ज्यांना नायडूमध्ये संदर्भित करावं लागेल का अशा लोकांना किंवा अशा व्यक्तींना ही टीम सर्वे करून काढत आहे किंवा सर्वे करत आहे. आज मितीपर्यंत 15,803 घरांमध्ये 15,803 आणि 52,714 दॅट इज 52,714 एवढ्या लोकांचा आपण सर्वे पूर्ण केलेला आहे आज आणि तेही आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. जसं मी सांगितलं हे स्पष्ट करू इच्छितो की संचारबंदी लागू करण्यात आलेली नाही पण रिस्ट्रिक्शन्स आम्ही टाकत आहोत. हे सर्व करत असताना माझ्याकडे काही दूरध्वनी येत आहे की मोठ्या प्रमाणावर साठवणूक किंवा होर्डिंग लोक पॅनिक बाईंग करत आहे की बा बंद राहील, 2 महिने बंद राहील, आपल्याला माहीत नाही, घरात सगळं गोळा करून ठेवा. अशी परिस्थिती होणार नाही. निश्चित आपलं शहरातलं मूवमेंट कमीत कमी राहावं या उद्देशाने एखाद्या आठवड्याची जर का त्यांनी साधा सामग्री खरेदी केली तर माझा आक्षेप नाही, परंतु पॅनिक बाईंग करू नका. 2-3 महिन्याचा स्टॉक आपल्या घरात करू नका. प्रशासन आपल्याला कमीत कमी अडचण निर्माण होईल या दृष्टीने प्रयत्नशील आहे. गेल्या 24 तासामध्ये म्हणजे काल मी आपल्याला ब्रीफ केल्यानंतर नव्याने फक्त एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. हा पॉझिटिव्ह रुग्ण अबुधाबी आणि टोकियोला गेलेला होता आणि ही त्याची हिस्ट्री होती आणि त्याचे कॉन्टॅक्ट्स आपण ट्रॅक करायला सुरुवात केलेली आहे.
हा रुग्ण आपण याचं ॲडिशन लक्षात घेता शहरामध्ये आत्तापर्यंत एकूण 16 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. कालपासून आत्तापर्यंत आपल्याशी मी जेव्हा बोलतो आहे एकंदर 28 आपण सॅम्पल पाठवले होते. हा एक फक्त पॉझिटिव्ह आहे आणि 27 निगेटिव्ह सॅम्पल आलेले आहेत. 27 याच्यामध्ये निगेटिव्ह सॅम्पल आलेले आहेत. त्याच्यामध्ये 99 पॅसेंजर्स आले होते. त्यामधल्या 7 जणांनी व्हॉलेंटरीली त्यांना काही सिमटम्स वाटतायत असं सांगितलं. स्वेच्छेने त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला सिमटोमॅटिक वाटतं आहे आणि त्यामुळे त्यांना आपण नायडू रुग्णालयात रेफर केलेलं आहे. तिथली डॉक्टर मंडळी संचारबंदी जो शब्द आहे याचे मिनिंग काय? संचारबंदी म्हणजे असं आहे की तुम्ही घरी आहात आणि तुम्हाला बाहेर येण्याची परवानगी नाही. 144 बरेच सेक्शन्स आहेत. हा 144(3) आहे. 144(3) तुम्ही जर माहिती जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला कळेल की बेसिकली इलेक्शन जेव्हा आपण कंडक्ट करतो काही जसे लोक आहेत गुन्हेगार प्रवृत्तीचे या लोकांना आपण 144(3) ऑर्डर देतो. म्हणजे तो माणूस तो व्यक्ती घरातून बाहेर जाऊ शकत नाही. बेसिकली हा खूप एक वेगळी परिस्थितीमध्ये आपण देत असतो की याला संचारबंदी आपण म्हणतो. जमाव आता जमावबंदीचं मिनिंग असं आहे काही ठराविक संख्या आपण फिक्स करतो की आपण एक ठिकाणी 5 जास्त कुठेही थांबू शकत नाही. हे आता हा जो संचारबंदी तसेच जमावबंदी हे दोन्ही परिस्थिती आणण्याची काही अशी वेळ आलेली नाही. आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. मुद्दा कसा आहे की आपण बरेच काही ऑर्डर्स दिलेला आहे. आपण इथे पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा शॉपिंग मॉल्स बंद केलं, आपण जिम बंद केलं, स्पोर्ट्स क्लब सगळे बंद केलेले आहे. बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी आपण डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टखाली आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये अजून त्याचा इन्फोर्समेंट करण्यासाठी पोलिसांच्या दृष्टीने इन्फोर्समेंट करण्यासाठी त्याच्यामध्ये 144(1)चा वापर केला जाईल. दुसरा असा आहे की आता जे फॉरेनचे जो काही ट्रीप करणारे बरेच आपले टूर ऑपरेटर्स आहेत किंवा हॉटेलचे काही हे आता ज्या ज्या लोकांकडून आम्हाला माहिती म्हणजे अपेक्षित आहे आणि माहिती देत नाही किंवा जो काही इन्स्ट्रक्शन्स आमच्या ऑफिसचा आहे ठराविक आपण काही देतो इन्स्ट्रक्शन्स त्याचं फॉलोअप होत नाही यासाठी आम्हाला 144(1)चा वापर करायचा आहे. मी जर तुम्हाला विचारलं शासनाशी आम्ही याच्यावर कालपासून जे काही आमची चर्चा झालेली 144 इम्पोज केला जाईल पण याच्यामध्ये संचारबंदी असणार नाही. मी आपण पहिल्यांदा स्पष्ट करतो याच्यात काही रिस्ट्रिक्शन्स असतील ज्याच्या बाबतीत पोलीस आयुक्त निर्णय घेत आहेत आणि ते रिस्ट्रिक्शन्स आपण पहिल्यांदा ठेवू. त्या रिस्ट्रिक्शनचं उल्लंघन झालं जे काही आम्ही बंधनं घालतोय त्या बंधनांचं उल्लंघन झालं तर आवश्यकतेप्रमाणे पुढची पावलं टाकली जातील. माझी जनतेला पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती आहे की आपण आणि आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी त्यांच्या तब्येतीसाठी त्यांनी आजारी पडू नये त्यांना कोरोना किंवा कोविडचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य की मॉलमध्ये असणारे ग्रॉसरी स्टोअर्स म्हणजे जिथून आपल्याला धान्य किंवा इतर गोष्टी मिळतात ते मेडिकल स्टोअर्स आणि भाजी किंवा फळफळाची दुकानं चालू राहतील. बाकी सगळा मॉल बंद राहील. बाकी कुठलीही दुकानं चालू राहणार नाही. आणि पुन्हा पुन्हा आपल्या मार्फत सांगेन सकाळी इंडस्ट्री यशवंतराव चव्हाण जर कुठल्या जिल्ह्यामध्ये गेला तर त्या ठिकाणी उभं राहायला सुद्धा बाकीचे लोक घाबरतात अशी परिस्थिती आज पुण्याची झालेली आहे. त्यामुळे पुणेकरांना एक चांगलं खरोखरच कोरोना इथून जावा त्यासाठी शासनानं सुद्धा गांभीर्यानं प्रत्येक वेळी आदेश द्यावेत. आणि मला कळलं की जमाबंदी जो कलम आहे 144 कलम हे आज लावणार आहेत कारण आज परिस्थिती सकाळी बघितली. मी सकाळी बघितली तर सर्व लोक आता आपापली कामं करत आहेत. म्हणजे मी ज्यावेळेला बघितलं तर ट्रॅफिक जाम होतं, काही ठिकाणी लोकं येत आहेत. तर जमाबंदी जर कायदा लागू केला तर लोकं बाहेर येणार नाहीत आणि न येल्यामुळं कोरोना जरा थांबेल. त्यामुळं
हे सुद्धा शासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे. जवळजवळ 25 ते 30 कोटीचा भ्रष्टाचार ह्या 4-5 दिवसामध्ये झालेला आहे. यावरती कारवाई व्हावी म्हणून माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडेसुद्धा तक्रार केलेली आहे. त्याच पद्धतीने पुणे शहर हे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये येतं, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे आणि याच्यावरती त्वरित लवकर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून हे मास्क हे बाकीची औषधं हे फेकून आपल्याला फेकू आंदोलन आम्हाला करावं लागेल. त्याच पद्धतीनं आजची स्थिती बघितली तर काही लोक तर मला वाटतं पुणे सोडून चाललेले आहेत, आपापल्या गावाला चाललेले आहेत. मागील काही दिवसापासून जगामध्ये खरोखर या पुणे शहरामध्ये आणि परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण आजपर्यंत 16 आढळलेले आहेत. जगामध्ये आणि देशामध्ये कोरोनामुळं लोकांच्या मते भीतीमय वातावरण असल्याकारणाने आज काही लोक आपल्या घरातून बाहेर निघत नाहीत. देशामध्ये महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळलेले आहेत आणि महाराष्ट्रात जास्त पुणे शहरामध्ये जास्त रुग्ण आढळल्यामुळं ही भीती पसरलेली आहे आणि काही लोक भीती दाखवत आहेत. अशा रीतीनं आम्ही काही ठिकाणी मेडिकलमध्ये गेलो असताना त्या ठिकाणी ह्या बाटलीची किंमत 150 रुपये असेल तर ते 250 रुपयाला विकले जाते, या बाटलीची किंमत 200 रुपये असेल तर 300 रुपयाला बाटली दिली जाते. त्याच पद्धतीनं हे जे मास्क आहे हे बाजारामध्ये 60 रुपयाला मिळतं ते 25 रुपयाला मिळायला पाहिजे होतं, पण दुप्पट तिप्पट भाव हे मेडिकलवाले लावत आहेत. त्याच पद्धतीने असे मास्क मी या ठिकाणी आणलेले आहेत. ह्या मास्क जर तुम्ही किंमत बघितली काही मास्क हे तर मास्क असं आहे की ते 10 रुपयाला मिळायला पाहिजे पण ते 30 रुपयाला मिळतं.